हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मी जो नित्यसेवेचा माझा व्हिडिओ टाकला होता की मी सकाळी माझ्या काय काय सेवा असता मी त्या कशा कशा करते, तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्हाला जर माझी संध्याकाळची पण सेवा बघायची असेल तर मला सांगा. तर मला खूप कमेंट्स आल्या आणि तुम्हा सर्वांचे धन्यवाद की तुम्ही त्या पण व्हिडिओला खूप जास्त चांगला प्रतिसाद दिला. तर तुम्ही ह्या पण व्हिडिओला प्रतिसाद द्याल चांगला, हीच अपेक्षा मी तुमच्याकडनं ठेवते. आता सुरुवातीला संध्याकाळच्या आरतीला मी काय काय करते हे तर मी तुम्हाला दाखवतेच, पण त्याच्या पण पहिले ना माझं काही पण हो, म्हणजे कधी जर मला संध्याकाळी बाहेर जायचं असेल किंवा साडेसहा नंतर, मी संध्याकाळची आरती माझे साडेसहालाच होते, आता साडेसहाला पाच कमी आहे, मी पाच मिनिटात तुमच्याशी बोलते. तर कधी पण मला जर कधी बाहेर जायचं असेल, काहीतरी वस्तू आणायची किंवा कुठेतरी जायचंय, तर मी ह्या पाच आरत्या संध्याकाळी पाच आरत्या करते. सकाळची माझी एकच आरती असते कारण सकाळी खूप गडबड असते, पण संध्याकाळी माझ्या पाच आरत्या असता म्हणजे असतातच. पण कधी जर असं झालं माझ्याकडनं की मला बाहेर जायचंय तर मी एकतरी आरती करते स्वामींची, जी कोणती आहे मी तुम्हाला आता दाखवेलच. तर बस एवढंच सांगायचं आहे, तर वेळ न घालवता आपण आता आरतीला सुरुवात करूया. चला. ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा, औट मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा. ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा, बिंदू रूपे अचल अभय निरगुण निराकारा. योग माया अर्ध मात्रा विचरी भव पसारा. ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा, पीत वर्ण अकार मात्रा ब्रह्म सृजकारा. उकार जी मृत वर्ण रक्षसी अखिल चराचरा. ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा, लीन करसी रक्तवर्ण तू सकल जगमकारा. अनन्य शरणागत या दासा तव पदी देथारा. ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा, आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था. स्वरूप दिगंबर अजानुभाव भव्यकायनाथा, दिव्यकायनाथा. हृदय निरांजनी शुद्ध प्रेम कृती भावांच्या वाती. भजनानंदे प्रकाश देवणी उजळल्या ज्योती. आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था. स्वरूप दिगंबर अजानुभाव भव्यकायनाथा, दिव्यकायनाथा. सर्व स्वार्पण नैवेद्याशी ठेविलेची पुढती. सणमध्ये सत्कृती सत्कृती सद्गती प्रसाद द्याहाती. आरती ओ वाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था. स्वरूप दिगंबर अजानुभाव भव्यकायनाथा, दिव्यकायनाथा. आरती ओ वाळू श्री गुरुसी ब्रह्मा विष्णु महेशासी. दिधले आत्मज्ञान जगती मनवणी श्री दत्त तुज म्हणती. ब्रह्मा रूपे जग सृजसी विष्णु तुची प्रतिपाळसी. हर हरसी भार उतर विसी पार देवणी आत्मज्ञान प्रणती. इति तव स्मरणे जगी तरती आरती ओ वाळू श्री गुरुसी. आरती ओ वाळू श्री गुरुसी ब्रह्मा विष्णु महेशासी. निरगुण चिद्वण वस्तुसी अत्रि अणुसुयात्मज म्हणती. लीला दाऊणी उद्धरसी मानव देहाजरी धरसी. परिणससी देह हाची संदेह हृदय असूनही मुरती. जाणीव लोपली अंधमती आरती ओ वाळू श्री गुरुसी. आरती ओ वाळू श्री गुरुसी ब्रह्मा विष्णु महेशासी.
ओ वाळू नारायण शुद्ध ज्योती पंच प्राण श्यामलंग वत्सलंचन शंख पद्म करी जाण वैजयंती पीत वसन गदा शोभे सुदर्शन ओ वाळू नारायण शुद्ध ज्योती पंच प्राण मुकुट कौस्तुभरत्न मकराल कृतल कुंडल शुभ्र कर्ण हृदय सिंहासनी विराजला जग जीवन ओ वाळू नारायण शुद्ध ज्योति पंच प्राण हर पवि देह भाण नित्य घडो तव चिंतन दास तव चरणी लीन दावियाच दे ध्यान ओ वाळू नारायण शुद्ध ज्योति पंच प्राण जय देवी गायत्री माते सद्भावे यो वाळू जय प्रणवाती ते जय देवी अनादि अनंत तर्क्य माये तव लीला स्वेच्छेने उपजविले विधि हरि शंभोला व्रीति सृजी जग हरि पोषी हर संहाराला प्रेयसी रोग माये नकळे कवणाला जय देवी गायत्री माते सद्भावे यो वाळू जय प्रणवाती ते जय देवी पाचा मुखी पंच तत्वे निर्मियली पंचीकरणे विविध सृष्टी रचेली अहम भावे त्वया स्मरणी कृती केली माते तुझना स्थविता त्यांची मृतीबमली जय देवी गायत्री माते सद्भावे यो वाळू जय प्रणवाती ते जय देवी गाता सुतरती मरुणी गायत्री नाव भुक्ती मुक्ती साधती नव भवलाठाव सत्वातीता ब्रह्मा रुक्मिणी हा भाव धरती जे ज्ञाने जाणच दुःखावाव जय देवी गायत्री माते सद्भावे यो वाळू जय प्रणवाती ते जय देवी आदि माये तू ते विसरले लोक धर्मा हानी होईल पडला हा धाक ग्रासुनी दैन्य भ्रमुरी नुरला विवेक स्मरता तुझला अणुदिन सकले हो पाक जय देवी गायत्री माते सद्भावे यो वाळू जय प्रणवाती ते जय देवी त्रिनेत्र पंचशिरे चंद्रकला मुकुटाते वरदा भय चक्र कदा कपाल शंखाते द्विपगण अंकुश कशिकरी कमला स्तनसीते मोहणी वारुणी माते उध्वरी अम्माते जय देवी गायत्री माते सद्भावे यो वाळू जय प्रणवा जय देवी आता ह्या आपल्या आरत्या झाल्या आहे. आता त्याच्याच बरोबर आपण एकदा जय जयकार घेऊया, म्हणजे स्वामींचा जय जयकार करूया. ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. आता हे सगळं झाल्यानंतर आता हे झालं माझं आरती करून, आता मी रोज काय मंत्र स्तोत्र म्हणते ते तुम्हाला सांगते. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती दद्वादितम गगन सदृशम तत्वमस्याधिलक्ष्यम एकम नित्यम विमल वचनम सर्वदी साक्षीभूतम भावार्थितम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि गुरुर ब्रह्मा गुरुरविष्णु गुरुर देयो महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता मी एक वेळा स्वामी स्तवण म्हणते. आता स्वामी स्तवण काय आहे हे मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल, पण मी आता फक्त म्हणते. नाही जन्म नाही नाम नाही कुणी माता पिता प्रगटला अद्भुतचा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कुणी गुरुवर स्वय हाच सूत्रधार नवनाती अधिनाथ अनाथांचा जगन्नाथ नर देही नरसिंह प्रगटला तरुपोटी नस्तिकाच्या कश्यपुला अस्तिकाच्या देण्यागती कधी चाले पाण्यावरी कधी धावे अंधातरी यमा वाटे ज्याची भीती योगेश्वर हाच यती
कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमा तटी काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी ही अन्नपूर्णा ज्याची हाती दत्त गुरु एकमुखी भारताच्या कानोकाणी गेला स्वयं चिंतामणी सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला माध्यमीचा रवी प्रत रामानुज करी भावे स्वामी पदा दंडवत। आणि मी एकदा स्वामी समर्थ अष्टक म्हणते तर ऍक्च्युली आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल पण मी फक्त तुम्हाला सांगते की मी स्वामी समर्थ अष्टक पण एकदा म्हणते पण मी ते तुम्हाला आता शेअर नाही करत आहे। आता मी मारुती स्तोत्र म्हणतीये। भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वणारी अंजनी सुता राम दूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बरे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दिनानाता हरिरूपा सुंदर राजवदंतका पाताळ देवता हंता भव्य सिंधुरुलेपणा लोकनाथम जगन्नाथम प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय ब्रह्मांडी मायनी नेलो आवे दंतपंतली नेत्राग्नी झाली लाजवाळा भ्रुकुटी ताटिल्या बरे पुच्छते मुरुले माता किरीटे कुंडले बरी सुवर्ण कटी कांसोटी घंटा किंगिरी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सड पातळू पंचाळंग पाहता कुठे महाविद्युते परी कोटीच्या कोटी उड्डाणे जे पावे उत्तरेकडे मद्राद्री सारी खाद्रोण क्रोधे उत्पाटीला बळे आणिला मागुदी गेला आला गेला मनोगती मनासे टाकेती मागे गती शीतुणानसे आणुपासुनी ब्रह्मांड एवढा होत जातशे तया शीतुणा कैसी ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळ वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळ धन धान्य पशु रुद्री पुत्र पोत्र समग्री पावती रूप विद्यादी स्तोत भाटे करुणिया भूत प्रेत समद्या ही रोग व्याधी समस्ती नासती तुटती चिंता आनंद आनंदे भीम दर्शने हे धरा पंधरला श्लोकी लाभली शोभली बरी दुर्ड देह निसंदेह संख्या चंद्र गणाधुणे राम दस्य अग्रगणु कपिल गुणासी मंडणु राम रूपी अंतरात्मा दर्शने दोष नाशती इति श्री रामदास कृतम संकट निरसम मारुती स्तोत्रम संपूर्णम श्री सीताराम शरणार्पणमस्तु। आता हे झाल्यावर एक वेळा कालभैरव अष्टक म्हणणार आहे श्री स्वामी समर्थ। ओम देवराज्य सेव्यमाण पावणा दिपंकजम व्यालयज्ञ सूत्र बिंदु शेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुराणी नाथ काल भैरव ब्रह्मजय भानुकोटी भास्करम भक्ति तारकम परम नीलकंठम स्मितार्थदायकम त्रिलोचनम काल काल बंबुजक्षमक्ष शूरम अक्षरम काशिकापुराणी नाथ काल भैरव ब्रह्मजय शूलटंक पाशदंड पाणिमादि कारणम श्यामकाय मादि देव वक्षणम निरामय भीम विक्रमं प्रभु विचित्र तांडवन प्रियं काशिकापुराणी नाथ काल भैरव ब्रह्मजय भुक्ति मुक्तिदायकं प्रशस्त चारो विग्रहं भक्तवत्सलं सितं समस्त लोक विग्रहं विनिग्म मोम हेम किंकिनाल सत्कटी काशिकापुराणी नाथ काल भैरव ब्रह्मजय धर्म सेतु पालकं अधर्म मार्गनाशकं कर्म पाश मोषकं सुशर्म दायकं विभुं स्वर्ण वर्ण शेष पाश शोभितांड मंडलं काशिकापुराणी नाथ काल भैरव ब्रह्मजय रत्न पादुका प्रभामी राम पाद युग्मकम नित्यमद्वितीयम इष्टदैवतम निरंजनम मृत्यु दर्पणाशनम कराल दष्ट मोक्षणम काशिकापुराणी नाथ काल भैरव ब्रह्मजय अट्टहास भिन्न पद्म जांड कोश संतति दृष्टिपादनष्ट पाप जाल मुग्न शासनम अष्ट सिद्धिदायकम कपाल मादि गंधरम काशिकापुराणी नाथ काल भैरव ब्रह्मजय भूत संगणायकम विशाल कीर्तिदायकम काशिकवास लोक पुण्य पाप शोधकम विभुं नीति मार्ग कोवितम पुरातनम जगत्पति काशिकापुराणी नाथ काल भैरव ब्रह्मजय काल भैरव अष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञान मुक्ति साधनं विचित्र पुण्य वर्धनं शोक मोह देह्य लोभ कोपतापनाशनं ते प्रयन्ति काल भैरव अंध्रि संध्रि नाध्रुव काशिकापुराणी नाथ काल भैरव ब्रह्मजय इति श्रीमद् शंकराचार्य विरचितं काल भैरव अष्टकं संपूर्णम। आता त्याच्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थांची। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ। तर आता माझं सगळं सेवा करून झाली आहे। आता आपण स्वामींचा एकदा जय जयकार करूया।
गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देयो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरु माउली की जय भारत माता की जय। आता हे सगळं झाल्यावर येणा आरोहीला शुभम करोती तिचं पाठ व्हावं म्हणून मी रोज संध्याकाळी तिला बसून शुभम करोती म्हणते। तर मी शुभम करोतीचं तुम्हाला तुमच्यासोबत शेअर नाही करत, नाही तर व्हिडिओ अजून मोठा होऊन जाईल। आणि हे सगळं झाल्यानंतर ना घरात रोज संध्याकाळी तुम्ही घंटी वाजवायची असते, आता मी वाजवती आहे। मी तुम्हाला सांगते घंटी का वाजवायची, कारण जेव्हा घंटी आपण वाजवतो ना आपल्या घरातली जेवढी निगेटिव्हिटी आहे तर त्या घंटीच्या आवाजाने ती बाहेर जाते। म्हणून सकाळ संध्याकाळी आपण घरात घंटी वाजवावी। आपली सगळी स्वामींची सेवा, तुम्ही कोणत्या पण देवाची सेवा करत आहे ते सगळं वाचून झाल्यावर तुम्ही घरात रोज सकाळ संध्याकाळ घंटी वाजवावी। तर ही माझी संध्याकाळची सेवा होती। मी तुम्हाला आधी पण सांगितलं की मी म्हणजे जेव्हा मी फ्री असते किंवा मला कुठे जायचं नसेल तेव्हा मी ह्या पाच आरत्या करते। पण जर माझ्याकडे शक्य नसेल तर मी स्वामींची आरती संध्याकाळची माझी असतेच न चुकता ती मी करते। आणि त्याच्याचबरोबर मारुती स्तोत्र असतं, कालभैरवष्टक तर म्हणायचंच घरात, खूप चांगलं असतं। आणि तुम्हाला वाटत असेल की सगळं पाटका आहे तर लहानपणापासून आम्ही या सगळ्या सेवा करत आहोत तर सगळं ते कानावर ऐकून ऐकून आमचंही पाठ झालं आहे आणि हे सगळं माझं पाठ आहे। तर तुम्हीही सुरुवात करा, तुमचं पण सगळंच पाठ होईल, एवढं काही अवघड नाही येते। आणि बस हीच माझी संध्याकाळची सेवा होती जी मी रोज संध्याकाळी करते न चुकता। तुम्ही पण करा, नक्कीच चांगला अनुभव येईल। आणि स्वामींच्या आरत्या तर मी सांगते सकाळ संध्याकाळ घरात म्हटल्याच पाहिजे, नक्कीच चांगला इफेक्ट येतो। आणि स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतातच। तुम्ही नक्की आरती करा, सुरुवात तर करा। तुम्हाला नाही जमत तर तुम्ही एकतरी आरती करा आणि काय अनुभव येतो तो मला सांगा। तर चला आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते। हो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। भेटूया परत स्वामींच्या अशाच एका नवीन सेवेसोबत। श्री स्वामी समर्थ।